इन परभणी केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात इन परभणी न्यूज। परभणी संविधान बचाव तहरीकच्या वतीने एनआरसीच्या विरोधात पुस्तकाचे विमोचन करण्यात आले। यावेळी तहरीकचे अध्यक्ष मुफ्ती मिर्झा कलीम बेग व उपमहापौर माजुलाला यांच्या हस्ते बीरघुनाथ सभागृह येथे उद्घाटन करण्यात आले। संविधान बचाव तहरीकचे मुफ्ती कलीम बेग, उपमहापौर माजुलाला, खारी अब्दुल रशीद हमीद, नागेश सोनपसारे, नागनाथ काकडे, नगरसेवक इब्राहिम खुर्शीनी, फारूक बाबा, अकबर जहागीरदार, सलीम तांबोळी, अब्दुल रहमान खाद्री, अकबर धार, मुजम्मिल खान, ॲडव्होकेट तेहदीद फारुखी आदी उपस्थित होते। संविधान बचाव तहरीकच्या वतीने NPR च्या विरोधात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासाठी पॉम्प्लेट वाटण्यात येणार आहे। समी उर्फ माजुलाला साहब के दस्ते मुबारक से हुई है और उनकी कोशिशों से पूरे कॉर्पोरेटर्स हजरात भी तशरीफ लाए हैं और सबके सब इस काम में शरीक रहेंगे। ऐसे मुबारक मौके पर संविधान बचाओ तहरीक परभनी जो है सैयद साहब का इस्तकबाल करने जा रही है, आप हजरात भी शरीक रहें। इस्तकबाल सैयद साहब का हो रहा है। यामध्ये भारतीय नागरिक कायदा 1955 मध्ये अस्तित्वात आलेला आहे आणि जे आमचे गृहमंत्री यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारचं दस्तावेज म्हणजे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट वगैरे हे तुमचं ग्राह्य धरणार नाही, फक्त तुमचं बर्थ सर्टिफिकेट हेच ग्राह्य धरणार आहोत। आणि बर्थ सर्टिफिकेटचा कायदा जो आहे, बर्थ कायदा हे 1969 आहे, म्हणजे 1969 नंतर जे जन्माला आले त्यांच्यासाठी ते अस्तित्वात आहे, रेट्रोस्पेक्टिव्ह त्याचा इफेक्ट होत नाही। त्यामुळे हे जे RTIचं जे आहे, माहितीच्या अधिकाराखाली जे माहिती मिळालेली आहे की माननीय पंतप्रधान हे जन्मतः मुळात भारतीय असल्यामुळे ह्यांना NRC म्हणजे राष्ट्रीय नागरिकत्व कायद्यानुसार सर्टिफिकेटची आवश्यकता नसल्याने त्यांचं सर्टिफिकेट हे प्रसिद्धीस करता येत नाही, प्रसिद्धीस देता येत नाही। म्हणून माननीय श्री भानुप्रताप साहेब सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ते आहेत हे आणि फार मोठे अधिवक्ते आहेत, ह्यांनी हे RTIच्या माध्यमातून पूर्ण जनतेला, भारताच्या पूर्ण जनतेला ही माहिती दिलेली आहे की Section 3 नुसार आम्ही जेव्हा जन्मजात भारतीय आहोत तेव्हा आम्हाला भारतीय नॅशनॅलिटीची किंवा भारतीय असल्याच्या प्रमाणपत्राची काही आवश्यकता नाही, असं ह्या स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटद्वारे हे सिद्ध होते। आणि हे जे डॉक्युमेंट त्यांनी RTIद्वारे जे प्रसिद्ध केलेले आहे ते प्रसिद्ध करण्याचे काम आमचे उपमहापौर, माजी उपमहापौर समी उर्फ माजुलाला साहेबांनी पूर्ण नागरिकांना परभणीच्या तसेच आसपासच्या पूर्ण परभणी जिल्ह्याच्या नागरिकांना अवेअरनेससाठी, त्यांना जनजागृतीसाठी हे पॉम्प्लेटद्वारे संविधान बचाव तहरीकच्या अध्यक्ष श्री मुफ्ती मिर्झा कलीम बेग यांच्या हस्ते हे आज उद्घाटन केलं आहे आणि आम्ही हे पूर्ण परभणी शहरामध्ये पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये ह्याचं वाटप करून पूर्ण जनजागृती करणार आहोत आणि आम्ही ह्याचा दृढ निर्णय करून आज वार्ड कमिटीची सुद्धा निर्मिती केली आहे आणि ह्यापुढे आम्ही सतत ह्याचा विरोध करणार आहोत CAA NRC आणि NPR कायद्याचा। म्हणून ह्याचा एक पहिला पाऊल म्हणून सय्यद समी उर्फ माजुलाला यांच्या हस्ते तसेच आमचे अध्यक्ष मुफ्ती मिर्झा कलीम बेग साहेब व संविधान बचाव तहरीकच्या पूर्ण सदस्यांच्या मार्फत आणि आमच्या परभणी शहराच्या कॉर्पोरेशनचे पूर्ण कॉर्पोरेटर्स यामध्ये सहकार्य करणार आहेत, त्यामुळे आम्ही पूर्ण त्यांचा सगळ्यांचा मनपूर्वक एकदा आभार व्यक्त करून या कायद्याचा निषेध व्यक्त करतो। आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं। शहरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा इन परभणी न्यूज। नमस्कार।